महोदय सचिन वाजेचं काय आम्हाला पहिल्यांदा कळायला पाहिजे. आमच्या गृहमंत्र्यांना महाराष्ट्रात लोक आत्महत्या करतात याची खुशी आहे, पण त्यांना हे माहित नाही रायपूर मध्य प्रदेशात येत नाही, ते छत्तीसगड मध्ये येत. छत्तीसगड मध्ये गृहमंत्र्यांना हे देखील माहित नाही की रायपूरच्या ज्या अधिकाऱ्यांनी नागपूरला येऊन या ठिकाणी आत्महत्या केली ते छत्तीसगड मध्ये. अध्यक्ष महोदय त्यामुळे तुम्ही काय आता महाराष्ट्राला या ठिकाणी नवीन डेस्टिनेशन करतायत का? माननीय आदित्य ठाकरे पर्यटन मंत्री, आता हे पर्यटनाच्या ऐवजी आत्महत्येचं डेस्टिनेशन होणार आहे का अध्यक्ष महोदय? आत्महत्येचं डेस्टिनेशन होणार आहे का अध्यक्ष महोदय? अध्यक्ष महोदय सचिन वाजेचं काय झालं हे आम्हाला समजलं पाहिजे. अध्यक्ष महोदय सचिन वाजेला का पाठीशी घातलाय ते आम्हाला समजलं पाहिजे. अध्यक्ष महोदय ते हे काय सांगत की तिथे काँग्रेसचं राज्य तेही सांगितलं पाहिजे ना. छत्तीसगडमध्ये काँग्रेसचं राज्य सांगायला विसरले ते. अध्यक्ष महोदय बजेटची चर्चा आहे, आमच्याकडनं सुधीरबाबूंचं नाव पहिले दिलं आहे, पण प्रश्न हा आहे की आपण बजेट कशाला मंजूर करतो, एवढा पैसा पोलिसांवर कशाला खर्च करतो, त्यांनी लोकांना मारण्याकरता हत्या करण्याकरता. अध्यक्ष महोदय इतका महत्वाचा प्रश्न आहे, इतका महत्वाचा प्रश्न आहे. मुख्यमंत्री कुठे ते या सदनात येऊन माननीय मुख्यमंत्री महोदय निवेदन का करत नाही? अध्यक्ष महोदय एवढा महत्वाचा प्रश्न असताना माननीय मुख्यमंत्र्यांनी येऊन निवेदन केलं पाहिजे. अध्यक्ष महोदय या ठिकाणी आपल्या समोर माननीय मंत्र्यांनी कबूल केलं की त्या ठिकाणी हे जे वाजे आहेत त्यांना पदावरनं दूर करण्याच्या संदर्भात आपल्या समोर कबूल केलं. आता कोणाचा तुमच्यावर प्रेशर आहे, कोणाचा दबाव आहे हे सांगितलं पाहिजे. अध्यक्ष महोदय कोणाच्या दबावाखाली या ठिकाणी वाचवण्याचं काम हे अध्यक्ष महोदय चाललंय हे आम्हाला या ठिकाणी समजलं पाहिजे. सन्माननीय सदस्यांना माहीत नसेल त्या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आलाय आणि सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला त्या केसमध्ये हे भास्कर जाधवांना माहित नाही आहे. भास्कर जाधव धमक्या द्यायच्या नाहीत आम्हाला, आम्ही धमक्यांना घाबरणारे लोक नाही. चौकशी करा, चौकशी धमक्यांना घाबरत नाही. पण सचिन वाजेवर कारवाई का नाही? अध्यक्ष महोदय गृहमंत्र्यांना खुलं आव्हान देतो, माझी चौकशी करा, खुलं आव्हान आहे. कर नाही त्याला डर कशाची? तुम्ही काय धमक्या देऊन सचिन वाजेला वाचवणार आहे का? तुमच्या धमक्यांना भीक घालतो का आम्ही? अध्यक्ष महोदय त्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आलाय, माझी तुम्हाला खुलं आव्हान आहे.